बंगळुरूमध्ये एक विचित्र अपघात घडला. त्या अपघातातून एक 5 वर्षांचा मुलगा इतका आश्चर्यकारक पद्धतीने वाचला की काळ आला होता पण वेळ आली नव्हती यावरचा विश्वास दृढ व्हावा. बंगळुरूचा नेलमंगलामधला हा हायवे, या हायवेनं एक चमत्कार पाहिला. देवतारी त्याला कोण मारी याचं प्रत्यक्ष दर्शन इथे झालं. चिन्न परमेश्वर, त्याची पत्नी रेणुका, त्यांच्या 5 वर्षांच्या मुलासह हायवेवर दुचाकीवरून चालले होते. वेगात असलेली त्यांची दुचाकी दुसऱ्या एका दुचाकीला मागून धडकली. धडक इतकी जोरदार होती की चिन्न परमेश्वर आणि त्याची पत्नी रेणुका दोघेही दुचाकीवरून उडून खाली पडले. दुचाकी मात्र पडली नाही. 5 वर्षांचा मुलगा दुचाकीवर पुढे बसला होता. आश्चर्य म्हणजे दुचाकी तशीच त्या मुलासकट 200 ते 300 मीटर पुढे चालत राहिली. पोरग ही हँडलला हात धरून घट्ट बसलं होतं. चालकाशिवाय ही दुचाकी पळत राहिली. 300 मीटर पुढे गेल्यावर ही दुचाकी कोसळली. पण त्याचवेळी 5 वर्षांचा हा मुलगा उडाला आणि दुभाजकावरच्या हिरवळीत अलगद जाऊन पडला. त्याचे आई बाबाही सुखरूप आहेत. प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकवणारा हा अपघात. तरीही या 5 वर्षांच्या चिमुकल्याला साधं खर्चटलंही नाही. नशीब नशीब म्हणतात ते हेच असावं. नियतीनं त्याला फारच सुंदर झेललं. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.